फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आपण आत्तापर्यंत भरपूर जिल्ह्याची माहिती अभ्यासली आहे. ते व्हिडिओज तुम्ही बघितले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओंची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही व्हिडिओज बघू शकता. चला तर मग, आज आपण जो जिल्हा अभ्यासणार आहोत तो म्हणजे ठाणे जिल्हा. तर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठाणे जिल्हा राज्यातील सर्वाधिक महानगरपालिकेचा आणि लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ठाणे या जिल्ह्याचा सर्वदूर परिसर आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून पूर्वेला सह्याद्री रांग लागलेली आहे. जंगलाने समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात वारली, ठाकूर, कातकरी असे अनेक जमाती वास्तव्य करून येथे राहतात. तसेच 1 ऑगस्ट 2014 या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणजे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 9,563 चौरस किलोमीटर इतके आहे. तर ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही 1,10,54,131 इतकी 2011 जनगणनेनुसार आहे. तर ठाणे जिल्ह्यात 15 तालुके येतात. ते तालुके म्हणजे डहाणू, मोखाडा, जव्हार, पालघर, शहापूर, वाडा, वसई, भिवंडी, मुरबाड, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, तलासरी, विक्रमगड, अंबरनाथ हे आहेत. तर ठाणे जिल्ह्याला ज्या सीमा लागलेल्या आहेत त्या सीमा म्हणजे उत्तरेस गुजरात राज्य व दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस रायगड जिल्हा, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगाला लागून नाशिक व अहमदनगर हे 2 जिल्हे आहेत. ठाणे जिल्ह्याविषयी विशेष माहिती बघूया. राज्यात सर्वाधिक महानगरपालिका असलेल्या ठाणे शहरास पूर्वी लष्करी स्थानक म्हणत. त्यावेळेस तेथे लष्करी तळ होते. त्यावरूनच या शहरास ठाणा व पुढे ठाणे असे नाव पडले. ठाणे शहरास सोपारा येथे अशोकाचा शिलालेख व स्तूप आहे. त्यांच्याच काळात या भागात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार झाला. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख स्थळे बघूया. माळशेज घाट. कल्याणनगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून हे प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणेच एक बारामाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर दऱ्याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो. आता घाटात पर्यटकांसाठी खास पॉइंट केले जात आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर 2 ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था केली आहे. MTDC व वन विभागाने घाट परिसरात विकास कामे हाती घेतली असून त्यातून पर्यटकांना सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहे. टिटवाळा. कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजी आप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर श्री महागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते. म्हणून या गणपतीस विवाह विनायक असेही म्हणतात. वज्रेश्वरी. वज्रेश्वरी हे स्थळ तानसा नदीकाठी वसलेले असून येथे श्री नित्यानंद महाराजांची समाधी आहे. त्रेतायुगात वसिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. चिमाजी आप्पांनी बांधलेले येथील वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी आप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झऱ्यातून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे येथे मानले जाते. मलंगगड. हाजी मंगल ह्या नावाने हे स्थान ओळखले जाते. येथे हाजी मलंग या मुस्लिम धर्मीय साधूची कबर म्हणजेच दर्गा आहे. येथील किल्ला शिलाहार राजाने बांधला.
माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते, तसेच येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिरही आहे. विरार. विरार येथे जीवदानी गडावर जीवदानी माता या देवीचे जागृत स्थान आहे. हे 51 शक्तिपीठांपैकी एक स्थान आहे. डोंगरावर सुमारे 1400 पायऱ्या चढून जावे लागते. देवीच्या मूर्तीजवळ सुपारी लावून कौल मागण्याची प्राचीन परंपरा आहे. अर्नाळा. वैतरणा नदीच्या मुखावर समुद्र किनाऱ्यालगत हा किल्ला आहे. आजही याचे बहुतांश बांधकाम सुस्थितीत आहे. चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने 1516 बांधला. जव्हार. ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर अशी या थंड हवेच्या ठिकाणाची प्रसिद्धी आहे. तसेच येथील जयविलास राजवाडा प्रेक्षणीय आहे. येथेही पर्यटक मावळतीच्या सूर्याचा देखावा पाहण्यास गर्दी करतात. येथील हनुमान व सनसेट पॉइंट तसेच भूपतगड आवर्जून पाहण्याजोगी येथील ठिकाणे आहे. मनोर. मनोर हे ठिकाण वाहतुकीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. तसेच बोर्डी. बोर्डी हे ठिकाण एक रमणीय ठिकाण असून येथील किल्ला प्रेक्षणीय आहे. येथेच उदरवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळसुद्धा आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव, राम मारुती रस्ता, येऊरूपवन, कोपनेश्वर मंदिर, वर्तनकर साईबाबा मंदिर, घंटाली मंदिर व पोर्तुगीजाने 1582 बांधलेले सेंट जॉन द बॉप्टिस्ट चर्च असे अनेक लहान मोठे पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत. ठाणे जिल्ह्याचे महत्त्वाचे पॉइंट्स म्हणजे ठाणे जिल्ह्यात काचेच्या बांगड्या चिंचणी व तारापूर येथे तयार होतात. तर ठाणे शहराला पोखरण व तुळशी तलावापासून नळाने पाणीपुरवठा केला जातो. तर ठाणे जिल्ह्यातून ज्या नद्या वाहतात त्या नद्या म्हणजे कामवारी, वैतरणा, दहेरजा, पिंजाळ, उल्हास, भातसा, काळू, मुरबाडी, तानसा अशा अनेक नद्या आढळतात. आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचे इंस्टाग्राम व फेसबुकचे पेज फॉलो करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा, कमेंट करा, म्हणजे आम्हाला आणखीन छान छान व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळेल. आणि आमच्या MPSC स्कूल या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेल्या सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील. चला तर मग मित्रांनो, भेटूया लवकरच एका नवीन जिल्ह्याच्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची. बाय बाय मित्रांनो.